दरोड्यातील संशयितांना पकडण्यासाठी गेलेल्या बोरगाव पोलिसांच्या ताप्यावर हरपळवाडी येथील जमावाचा भीषण हल्ला दोन अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी पोलिस गाडीचीही केली तोडफोड सतरा जणांवर गुन्हा दाखल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावच्या इमर्सन कंपनीजवळ मंगळवारी सायंकाळी एका युवकाला दुचाकीवरून आलेल्या काही का युवकांनी मारहाण करत त्याच्याकडील रोख रकमेसह तीस हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला होता याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती यातील संशयित कराड तालुक्यातील हरपळवाडी येथील असल्याचे समजल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सुनील ढाणे कर्मचारी व होमगार्ड गेले असता संशयिताने गावातील ग्रामस्थांना बोलावून पोलीस पथकावर हल्ला केला यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झाले यावेळी पोलिसांच्या गाडीची तोडपोडही जमावाने केली आहे या स्थितीतही बोरगाव पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले या प्रकरणी उमरज पोलीस ठाण्यात या चौघांसह अज्ञात सतरा जणांविरुद्ध कलम तीनशे त्रेपन्न सह अन्य कलमानुसार तर बोरगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एस पी साठी सुनील परीट कराड